या बाबतीमध्ये मी काल परवाच्या दिवशी मी भाष्य केलेलं आहे. खरं म्हणजे हे सरकार महाविकास आघाडीचं स्थापन झाल्यापासून अशा प्रकारच्या कार्यवाही ज्या आहेत त्या सुरू आहेत. आणि खरं म्हणजे केंद्रीय तपास यंत्रणांचा मी वारंवार या ठिकाणी सांगू इच्छितो, केंद्रीय तपास यंत्रणांचा राजकीय फायद्यासाठी किंबहुना सूड भावनेपोटी राजकीय वापर करणं बरोबर नाही. लोकशाहीमध्ये हे योग्य नाही. सरकार तर कायम कुणाचीच नसतात, सरकार येत असतात, सरकार जात असतात. परंतु खरोखर जो कोणी दोषी असेल, गुन्हेगार असेल, भ्रष्टाचारी असेल, त्याची चौकशी करणं ठीक आहे. परंतु अशा प्रकारची राजकीय चौकशीसाठी अशा केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करणं योग्य नाही. विधानसभेच्या अधिवेशन काळामध्ये मुख्यमंत्री आमदारांना स्नेहभोजनासाठी बोलवत असतात. हा स्नेहभोजनाचा कार्यक्रम होता, तिथे कुठलाही दुसरा विषय नव्हता. आणि त्यामुळे विधानसभा अधिवेशनात अशा प्रकारचं भोजनासाठी मुख्यमंत्री बोलवण्याची पद्धत आहे, त्याप्रमाणे सगळेजण गेले होते. राजकीय डिप्लोमसीवर चर्चा झाली. नाही, आता हे 2015 साली हा ठराव नवी मुंबई महापालिकेने केला होता. आणि नव्या मुंबई महापालिकेने ठराव केल्यानंतर 2015 ते आज 2022 उजाडलेला आहे. या कालावधीमध्ये दुर्दैवाने हा निर्णय प्रलंबित राहिला. परंतु माझ्याकडे ही मागणी केल्यानंतर मी पहिल्या दिवसापासून सकारात्मक भूमिका यामध्ये घेतली, जेणेकरून जे आपले तिथले गावकरी आहेत, भूमिपुत्र आहेत, त्या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर लोक राहतात आणि म्हणून महापालिकेमध्ये त्यांचा अंतर्भाव झाला तर त्यांना सोयीसुविधा देणं योग्य होईल, किंबहुना देणं त्यांना सोयीचं होईल. आणि त्यामुळे मागे काय झालं यापेक्षा कुणाची चूक आहे किंबहुना काही कोणाचे दोष आहेत हे उनीदुनी काढण्यापेक्षा सकारात्मक निर्णय आज शासनाच्या माध्यमातून, नगरविकास विभागाच्या माध्यमातून घेतलेला आहे. नाही, या बाबतीमध्ये काही ग्रामस्थांची मागणी असते की महापालिकेतून बाहेर काढा, आणि काही ग्रामस्थांची मागणी असते ग्रामपंचायतींनी महापालिकेमध्ये समाविष्ट करा. त्यामुळे त्या त्या परिस्थितीनुसार शासन निर्णय घेत असतं. शासन नक्कीच या सर्व भागातल्या, ग्रामीण भाग असो शहरी भाग असो, शेवटी शासनाची जबाबदारी आहे आणि म्हणून ती जबाबदारी शासन नक्की पार पाडेल. गडचिरोलीमध्ये पोलीस भरती सुरू झालेली आहे. ती मागणी स्वतः पालकमंत्री म्हणून मी गृहमंत्र्यांकडे, मुख्यमंत्री महोदयांकडे केली होती. शेवटी गडचिरोली हा नक्षलग्रस्त भाग आहे, आदिवासी भाग आहे, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पोलिसांची देखील कुमक, पोलिसांची टीम, पोलीस बळ आवश्यक असतं. आणि म्हणून गृहमंत्री महोदयाने कॅबिनेटमध्येच निर्णय घेतला होता, मुख्यमंत्री महोदयाने देखील तशा सूचना दिल्या होत्या की रखडलेली भरती जी आहे, पोलीस भरती ही गडचिरोलीमध्ये तात्काळ सुरू करावी. आणि आज ती सुरू झालेली आहे. नक्कीच नक्षलवादाचा बिमोड करण्यासाठी ही पोलीस भरती, हे मनुष्य पोलीस बळ हे आवश्यक आहे. या भागामध्ये लोकांना मूलभूत सोयीसुविधा, रस्ते, दिवाबत्ती, आरोग्य सुविधा, या सगळ्या सुविधा महापालिकेच्या माध्यमातून देता येणं शक्य होईल. आणि तशा प्रकारची अंमलबजावणी आणि कार्यवाहीची सुरुवात महापालिका प्रशासनाला तशा प्रकारच्या सूचना देखील दिलेल्या आहेत, जेणेकरून भविष्यामध्ये या भागातल्या लोकांना न्याय मिळेल. चौदा गावं ठाणे जिल्ह्यातली, त्यांचं नव्या मुंबईमध्ये समाविष्ट करावी म्हणून गेले अनेक वर्षाची मागणी होती. कारण त्या भागामध्ये ही सगळी मंडळी जी गावकरी आहेत, भूमिपुत्र, त्यांचे विकासापासून ते वंचित होते. पाणी, दिवाबत्ती, रस्ते, आरोग्य सुविधा या त्यांना मिळणं किंबहुना देणं ही आपली शासनाची देखील जबाबदारी आहे. आणि म्हणून गेले अनेक वर्षापासूनचा पाठपुरावा होता. त्या भागातले आमदार आहेत, खासदार आहेत, त्याचबरोबर सभागृहामध्ये देखील आज आमदार राजीव पाटील असतील, बालाजी किनीकर असतील, रवींद्र चव्हाण असतील, किंबहुना सभागृहामध्ये सगळ्यांचंच या 14 गावं
समाविष्ट करण्यासंदर्भात आज त्यांची आग्रही मागणी होती आणि यासाठी 14 गावं संघर्ष समितीने देखील अनेक आंदोलनं देखील केली. त्याचबरोबर माझ्यासोबत पालकमंत्री नगरविकास मंत्री म्हणून बैठका देखील झाल्या. खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे असतील, आमदार राजू पाटील असतील किंबहुना, आज अनेक आमदार जे आहेत बालाजी किनीकर असतील, रवींद्र चव्हाण असतील, यांनी देखील त्याची मागणी केली. आज सभागृहामध्ये एकंदरीत सगळ्यांचंच मत लक्षात घेऊन आणि आग्रही मागणी लक्षात घेऊन आज सभागृहामध्ये इवन आपले तत्कालीन राज्यमंत्री होते त्यांनी या बाबतीमध्ये भाष्य केलं. आमदार गणेश नाईक यांनी देखील यावर भाष्य केलं. एकंदरीत सभागृहाचा कल जो होता की या भागातल्या लोकांना न्याय मिळाला पाहिजे आणि शेवटी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडीचं सरकार काम करत आहे. नगरविकास विभाग माझ्याकडे असल्यामुळे मी आज या बाबतीमध्ये घोषणा करून टाकली की 14 गावं ही नव्या मुंबई महापालिकेमध्ये त्यांचा समाविष्ट करावा. 14 जो गाव है वो नवी मुंबई महापालिके में उनका समावेश करने की मांग पिछले कई सालों से वहाँ के ग्रामस्थ लोग कर रहे थे और वहाँ पर वहाँ के खासदार हो, आमदार हो, वहाँ के लोक प्रतिनिधि हो, इनका हमेशा यही मांग रही है कि ये 14 गांव जो है उनका समावेश नवी मुंबई महापालिका में किया जाए. आज सदन में भी सभी लोगों ने, आज विधायक राजू पाटिल हो, विधायक डॉक्टर बालाजी किनीकर हो, महेश शिंदे हो, रविंद्र चव्हाण हो, गणेश नाईक हो, ये सभी लोगों ने ये मांग की कि इसको तुरंत इस मुद्दे को लिया जाए और निर्णय लिया जाए. उसके लोगों की जन भावना, वहाँ के लोगों का संघर्ष, वहाँ उनको जो सोई सुविधा जो देना है, जो बेसिक सुविधा है, वो पानी, रास्ते, हेल्थ की सुविधा, ये सब देने के लिए कॉरपोरेशन यही पर्याय हो सकता है और इसलिए नगर विकास विभाग ने ये निर्णय लिया है और उसकी कार्यवाही शुरू करने की सूचना वहाँ के प्रशासन को दी है. नहीं, या बाबतीमध्ये गृह विभाग योग्य ती काळजी घेईल आणि योग्य ती चौकशी करेल आणि योग्य ती कारवाई करेल. सुनील राऊतांचा व्हिडिओ व्हायरल झालाय, माहित नाही, मी बघतो पहिला.